मराठी विषयातील एकदा गंमत झाली हा पाठ तडवी भिल्ल भाषेतून शिकवणार आहे. तर सुरू करूया. धडाच्या नावावर एकदा मजा आली. काय मजा आली? ह्या धडा मजार एक छोटीशी लहानुशी मनुली नावाची पोर जे की रोज सरकी शाही जेवासाठी तयारी होऊन बसली होती. त्यातच पावसाचा मौसम होला. पावसाचा मौसम म्हणजे तुम्हाला माहिती हवा वांदी पावसाच्या बारीक बारीक बुंदा ही सब ती देखवासाठी मनुली तन हाऊस लागत होती. आता ते ही सब देखवासाठी त्यांची घराजवळची एका खिडकीत जायकन बसली अशी. आता त्या खिडकीतून त्या खिडकीजवळ एक पिपयाचा झाड होता. पिपयाचा झाड याला मराठीत पिंपळाचं झाड आणि तळवीत पिपयाचं झाड असं म्हटलं जातं. ही पिपयाचा झाड हवा पण जोर जोरात हलत होता आणि ती देखवाल तनील लय पटत होता. त्या पिपयाची झाडाची हवा तनील मोराची पखासारखी लागत होती. कहाची मोराची पखासारखी. आता तिथातच एकदा जोरात हवा आली आणि त्या पिपयाची झाडाच्या दोन पाना त्यांची पायाजवळ इकन पडल्या. कोणाची? मनुलीची पायाजवळ इकन ह्या पाना पडल्या. आता त्यांना त्या पाना हळूच उचलल्या आणि देखल्या आणि की ह्या पाना कितक्या सुंदर होती आणि त्यानं त्यांची त्या पुस्तकामध्ये धरल्या. आता मनुली शाळेत गेली. वर्ग पुरा भरला होता. वर्गात त्यांच्या सर्व मित्र मित्रिणी बसल्या होत्या. त्यातच मॅडम आल्या. मॅडमांना हजेरी लिहिली आणि नदीबद्दल शिकाडू लागल्या. मॅडमांना सर्वात पहिले नदीबद्दल माहिती सांगली आणि नदीची कविता शिकवली. त्यामध्ये मॅडमनं शिकवला की नदी हे बडल्यान म्हणजे अरुण. बडल्या बडल्या म्हणजे डोंगर. नदी बडल्यान म्हणजे अरुण कशी येत कशी वाहत येत त्या नदील तान दुसऱ्या छोट छोट धबधब किंवा पाठ यांच्या पाणी कसा मिळतो याबद्दल मॅडमांना त्यांना शिकायला. आता मनुली विचार करू लागली मीन तर नदील तान देखलाच नाही हाय की ते डोंगरातून कशी वाहत. मीन तर फक्त नदील तान सरळ सरळ वाहताना देखली. तनील दुसऱ्या छोट्या मोठ्या नद्या कशा इकन मिळते होती किंवा दुसऱ्या धबधबांच्या पाणी इकन कसा मिळतो ही तर मीन देखलाच नाही हाय. आता मनुली ही विचार करत होती तिथातच मॅडमनं सांगला की पाठन येताना नदीच्या चित्र काढी कणांवाच्या. कहाच्या? नदीच्या. आता ते परत विचार करू लागली उभी राहिली. मॅडमनं त्यातच मॅडमची ध्यान तनीवर गेली. मॅडमने विचारला मनुली काय होला तुल तू इतकी शांत का ब्राहनाच काही विचारणार नका विचार मान. तो मनुली म्हणाली की मॅडम मी विचार केलेली हान की नदी हे डोंगरातून कशी वाहत येतं तनील कशा दुसऱ्या नद्या भेटत असेल मी याचा विचार करायला आहे. त्यातच तन पुस्तक खोलला आणि त्या पुस्तकातून त्या पिंपळाच्या पानालेल्या आणि देखला आणि मॅडम जवळ गेली आणि सांगला की मॅडम ह्या पिंपळांच्या पानांसारखीच नदी राहत का म्हणून देखा. हे जे मोठी रेष हे रेष मेन नदी आणि ह्या ज्या बारीक बारीक रेषा होती ह्या ओढ किंवा पाठांच्या पाणी किंवा धबधबांच्या पाणी जी ह्या नदी पान भेटायला ह आणि नदी वाहत चलली अशी त्यानं मॅडम पण सांगला. आता मॅडम खुश होल्या. कोणावर? मनुलीवर. मनुलीवर मॅडम खुश होल्या आणि म्हणाल्या वा मनुली तू किती हुशार आहात. तुनं किती सोप्या भाषेमध्ये नदीची संकल्पना स्पष्ट केली. तू ना तुही विचारां कर तुही निरीक्षणा कर आणि व्यवस्थित सुदबुद्धी कर उपयोग करी कर ही सांगला की ह्या पिंपळाच्या झाडावरच नदीचा चित्र येऊ शकतो किंवा नदी अशीच दुसरी छोटी छोटी नद्यांकन मिडिकन अशी वाहू शकतं. अशा प्रकारे मी हा पाठ तळवी बोली भाषेतून शिकवला आहे. धन्यवाद.